जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज आला एकवीस हजार आठशे सतरावरती वरती एकवीस हजार आठशे सतरावरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केटने एक महत्वाचा सपोर्ट जो होता त्याला ब्रेक केलेला आहे आपण गेल्या काही दिवसांपासून ही लेवल बघत होतो बघा एकवीस हजार आठशे पन्नासचे मार्केट इथे यायचं सपोर्ट घ्यायचं आणि वरती जायचं आणि ही जी कॅन्डल होती ज्या दिवशी सर्वात जास्त सिलिंग मार्केटमध्ये झालेली होती त्यानंतर मार्केटने एक प्रकारे पॉज घेतलेला होता या डेलीचे कॅन्डल मी तुम्हाला काल पण दाखवल्या एक दोन तीन या तीन दिवसांच्या कॅन्डल ज्या होत्या त्या इनसाईड कॅन्डल होत्या ठीक आहे आज शेवटी काय झालं मार्केटने या सपोर्टला ब्रेक केलं आणि क्लोजिंग खाली दिलेली बघा एकवीस हजार आठशे सतरावरती क्लोजिंग आलेली आहे आता काही जण काय म्हणणार की मार्केटला इथं आपण शॉर्ट केलं पाहिजे स्ट्रक्चर तर निगेटिव्ह होतं आहे कारण की आपण जेव्हा आपण प्राईजला बघतो प्राईजचं स्ट्रक्चर जे असतं ते बघत असतो की कसं होतं आहे निगेटिव्ह होतं आहे की रिव्हर्सल देतं ते बघत असतो आपण आता परफेक्ट आपल्याला इथं काय दिसतंय की प्राईजचं स्ट्रक्चर हे निगेटिव्ह होताना दिसतं पण कंटिन्युएशन होतं आहे का मार्केट एका, एका महत्त्वाच्या लेवलवरती पोहोचलेलं आहे एकवीस हजार आठशे पन्नासवरती क्लोजिंग पण पन खाली चाललेली पण त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का बघायचं आहे जर हे कंटिन्युएशन जर झालं तर मार्केट जे आहे ना डायरेक्ट आपल्याला एकवीस पाचशे लेव्हल दाखवेल एकवीस हजार पाचशेपर्यंत मार्केट जाणार पडतो ठीक आहे कंटिन्युएशन या ठिकाणी येऊ शकतं कारण की असे ब्रेकडाऊन जे असताना काही वेळेला फेल पण होतात अचानक इथे बाईंग येऊन जाते आणि मोठी कॅन्डल बनते अशी आज जसं आपल्याला निफ्टी फिफ्टीचे किंवा मिड कॅपचे स्मॉल कॅपचे सर्व स्टॉक काही निगेटिव्ह दिसले म्हणजे ब्रॉडर मार्केट जे होतं आपलं पूर्णपणे काय होतं निगेटिव्ह होतं सर्व ठिकाणी सिलिंग चालू फार्मामध्ये सिलिंग चालू होती ऑटोमध्ये सिलिंग चालू होती मिडकॅपमध्ये आय टीमध्ये सर्व ठिकाणी सिलिंग चालू पण अचानक जर मार्केटमध्ये बाईंग झाली तर तुम्हाला इथे उद्याच्या दिवशी अशी मोठी बुलिश कॅन्डल बनताना पण दिसू शकते मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं याचं कंटिन्युएशन होतं का आप जाला ते आपल्याला बघायचंय कंटिन्युएशन झालं तर परफेक्ट इथे स्ट्रक्चर जे मार्केटचं ते निगेटिव्ह झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला इथे म्हटलं होतं ना की हे स्ट्रक्चर खराब होतं इथे ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन एक प्रकारे इथे पॉज आणि हे त्याचं कंटिन्युएशन होईल म्हणजे इथे अशी निगेटिव्ह कॅन्डल बनेल बघायचं आहे आपल्याला की मार्केट इथे कंटिन्युअसली खाली जात आहे का म्हणजे हे आपल्यासाठी काय निगेटिव्ह स्ट्रक्चर असणार मार्केटचं पण जरी ते बुलिश कॅन्डल बनत असेल मार्केट पुन्हा रिव्हर्सल देऊन टाकेल हा एक होणार फॉल्स ब्रेकडाऊन बहुतेक वेळेला असं होत असतं आपण बघितलेलं पण आहे असं स्ट्रक्चर समजलं ना या गोष्टी प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायच्या आहे प्राईजचं कंटिन्युएशन होणं गरजेचं असतं कन्फर्मेशन मिळणं गरजेचं असतं कन्फर्मेशन खूप गरजेचं असतं जेव्हा आपण प्राईज एका सपोर्टला ब्रेक करते कन्फर्मेशन मिळणं गरजेचं काही वेळेला हीच कॅन्डल रिव्हर्सल देऊन टाकते तुम्हाला इथे बेरिश कॅन्डल दिसते तिला शाडो बनवून जाते अशा प्रकारची पूर्ण शॅडो बनून जात असते क्लोज वरती येऊन जातो काही वेळेला इथे हॅमर कॅन्डल बनताना दिसते सपोर्टला होत असतं जसं इथे बघा ही लॉंग लेग डोजी कॅन्डल बनली इथे पण बघा कॅन्डलला शॅडो बनली इथे पण कॅन्डलला शॅडो बनली क्लोज वरती आला असं होत असतं एका सपोर्ट लेवलला आल्यानंतर अशा गोष्टी होत असतात त्यामुळे लेवलचं महत्त्व असतं खूप त्यामुळे प्रत्येकाने लेवल फाइंड आउट करायचे असतात की मार्केटमध्ये कोणत्या माझ्यासाठी महत्त्वाचं लेवल असणार मला कोणत्या लेवलच्या खालील ताबडतोब जायचं नाही आहे ताबडतोब शॉर्ट करायचं नाही मार्केटला मला कंटिन्युएशन पाहिजे तिथं या गोष्टी महत्त्वाच्या असतात मागे पुढे बघायचं असतं आपण पण रस्त्याने जेव्हा जात असतो पुढे खड्डा आहे का बघतो काही अडथळा येतोय का आपल्याला बघत असतो ठीक आहे मागे खड्डा आहे का बघत असतो मागे पुढे बघत असतो तशाच प्रकारे इथे पण बघायचं असतं की जर मला शॉर्ट साईडला जायचं आहे काय होऊ शकतं महत्वाचा सपोर्ट आहे मी इथे ट्रॅप पण होऊ शकतो जर मार्केटवरती चाललं आहे तर कुठं रेजिस्टन्स घेऊ शकतात ते आपल्याला चार्टवरती बघायचं असतं समजलं तर मार्केटने आज महत्त्वाचा सपोर्ट इथे ब्रेक केलेला आहे आता ते कंटिन्युएशन उद्याच्या दिवशी आहे का ते आपल्याला ला बघावं लागेल जर झालं तर मार्केट एकवीस पाचशेच्या लेवल पण इथे आपल्याला दाखवू शकतं खाली येऊ शकतं मार्केट सेलिंग मार्केटमध्ये येऊ शकते आज आय टी पण वीक होतं आय टी आय टी इंडेक्समध्ये आजच्या दिवशी सेलिंग पण झाली त्याचं कारण म्हणजे टी सी एस टी सी एसमध्ये काय ना ब्लॉक डील झाली होती आजच्या दिवशी सकाळी तुम्ही जर बघितलेलं असेल तर ब्लॉक डील झालेली होती टी सी एस पण निगेटिव्ह होता आणि आय टी सेक्टरचा खूप मोठा सपोर्ट असतो आय टीचं वेटेज जे ना इंडेक्समध्ये जास्त असतं ठीक आहे ना त्यामुळे काय होत असतं आय टी निगेटिव्ह झाली तर आपला निफ्टी फिफ्टी इंडेक्स पण निगेटिव्ह होत असतो त्यामुळे काय करायचं लक्ष ठेवायचं हो असतं यांच्यावरती यांचे रिलायन्स निगेटिव्ह आय टी निगेटिव्ह बँकिंग सेक्टर निगेटिव्ह इंडेक्स कुठे वरती जाणार बावीस हजार एकशे एकवीसची ही लेवल रजिस्टन्सचं काम करेल वरती प्रत्येक लेवल ह्या ज्या लेवल असणार आपल्यासाठी रजिस्टन्सचं काम करणार मग आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये कसा प्लॅन आपण करू शकतो किंवा कोणती लेवल ब्रेक केली मार्केटने तर अजून फॉल येऊ शकतो कारण की आपण हे अॅनालिसिस करणार आता पाच मिनिटांमध्ये तिथे काही वेगळे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे ते आपण बघणार ठीक आहे आणि कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटमध्ये पुन्हा बाईंग येऊ शकते ते आपण बघण्यासाठी जाणार पाच मिनिटांमध्ये तर मी निमटीचा पाच मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो तर आजच्या दिवशी मार्केट जे होतं ना गॅपडाऊन ओपन झालेलं होतं गॅपडाऊन ओपन झालं आणि एक सपोर्ट होता ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स बनते त्यामुळे मी हा कलर इथे चेंज करून टाकला रेड टाकलेला आहे पहिले इथेच मार्केटने बाउंस घेतला होता बघा मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मा मार्केटने इथेच बाउन्स घेतलेला होता ही लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती इथे ही लेवल मल्टिपल टाईम मार्केटने इथे हिट केलेलं होतं आज पण सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं इथेच सपोर्ट घेतलेला होता सुरुवातीला सुरुवातीला मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला होता नंतर सपोर्टला ब्रेक केलं हे बघा मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असतं ट्रेंडला ओळखायचं असतं मार्केटमध्ये तुम्ही जर ट्रेंड ओळखला तर बरोबर तुम्ही एक ट्रेडला कॅच करू शकतात कुणी इंट्राडेमध्ये करतं कोणी पोझिशनल करत असतं आता हे पाच मिनिटांमध्ये आपण बघतोय म्हणजे काय आपण इंट्राडेमध्ये बघतोय चार्टला आपण पोझिशनल व्ह्यू याच्यात नाही ठेवू शकत पोझिशनल व्यू आपला कुठे असेल डेली टाईम फ्रेममध्ये जेव्हा आपण डेलीचा टाईम फ्रेम बघणार निपटीचा तिथे पोझिशनल व्ह्यू की मार्केट इथं थोडं शॉर्ट होताना दिसतंय आपल्याला पण जेव्हा इंट्राडेमध्ये आपण मू कॅच करत असतो मार्केट तिथं अप ट्रेनमध्ये पण जाऊ शकतो मार्केट तिथं अप ट्रेनमध्ये पण जाऊ शकतं आणि डाऊन ट्रेनमध्ये पण जाऊ शकतं मग त्या इंट्राडेमध्ये आपल्याला मार्केटची डायरेक्शन ओळखायची असते की मार्केट कोणत्या दिशेने आज जात आहे आज खाली पण जाऊ शकतं उद्यावरती जाऊ शकतं परवा खाली पण येऊ शकतं कोणत्याही एका साईडला जाऊ शकतं मग जर तो ट्रेन तुम्ही ओळखला तर तुमचं एज्युकेशन चांगल्या प्रकारे तिथं होऊ शकतं आणि तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं मग तर सकाळच्या वेळेला मी ताबडतोब सांगत असतो की मार्केटची डायरेक्शन ओळखा पहिले त्यामुळेच म्हणत असतो असं नाही की अंदाज हे बघा मार्केट आलेलं आहे एक स्ट्रॉंग सपोर्टवरती आलेलं आहे मग तुम्ही ताबडतोब इथे सपोर्टला आलेलं आहे म्हणून एखादा कॉल बाय करून टाकला थोडं मार्केटवरती गेलं खाली आलं काय होईल स्टॉपला सीट लॉस होणार बहुतेक जण असं करतात सुरुवातीला थांबायचं आहे मार्केटला वेळ घालू द्या मार्केटला एक डायरेक्शन पकडू द्या कुठे जातं आहे मार्केट त्यानंतर एज्युकेशन करा रिक्स रिवार्ड किती लॉस घ्यायचं मी प्रॉफिट किती घ्यायचं कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं त्या लेवल तुमच्याजवळ असल्या ले पाहिजे मग इथे पण तेच झालं मार्केट आलं सपोर्ट घेतला मागच्या वेळेला पण मार्केटने ते सपोर्ट घेतलेला होता बाउन्स दिला वरती गेलं पण आपल्या डे हायला ब्रेक करू शकलं नाही मार्केट इथे इथूनच मार्केटमध्ये काय आले सेलिंग आणि जो महत्त्वाचा सपोर्ट होता तो मार्केटने इथे ब्रेक करून टाकला मग जेव्हा महत्त्वाचा सपोर्ट एक ब्रेक होत असतो अशी सेलिंग येते मार्केटमध्ये ताबडतोब दोन तीन कॅन्डलमध्ये मार्केट खाली येऊन गेलं कुठपर्यंत एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास मार्केट येऊन गेलेलं होतं जवळजवळ साठ सत्तर पॉईंटने इंडेक्समध्ये मार्केट खाली आलेलं होतं काही जण इथे पण एंट्री घेतात ॲग्रेसिव्हली छोटासा स्टॉप लॉस त्यानंतर ॲग्रेसिव्हली एंट्री इथे बनणारं प्रॉफिट पण चांगलं असतं जेव्हा मार्केट छडंग खाली येत असताना तिथे ऑप्शनचे प्रीमियम वाढत असतात तिथे फायदा होत असतो त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं बघा हा जो फॉल दिला मार्केटने त्यानंतर मार्केट ने, खाली स्लोली खाली गेलेलं होतं स्लोली खाली गेलं आणि पूर्ण वेळ मार्केटने इथे घालवला हे काय होतं मग रेंज बोंड मार्केट याला आपण रेंज बोंड मार्केट म्हणणार की मार्केट इथे आलं या लेवलला ले 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 सपोर्ट घेतला कुठे एकवीस हजार आठशेपर्यंत एकवीस आठशेला मार्केटने सपोर्ट घेतला पुन्हा इथून थोडा रिव्हर्सल दिला पुन्हा इथे साईडवेज झालं इथे पण बघा मार्केटने वेळ घालवला ही जी लेवल होती एकवीस आठशे चाळीस ते एकवीस हजार आठशे सत्तर या तीस पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटने वेळ घालवला किती छोटी रेंज होती बघा पुन्हा इथे ब्रेकडाऊन दिला पुन्हा ह्याच लेवलवरती आलं कुठे एकवीस हजार आठशेवरती पुन्हा इथे बाउंस घेतला पुन्हा हा जो सपोर्ट होता ही जी रेंज बनली होती दिसते ना तुम्हाला पूर्ण रेंज ड्रॉ करू शकता तुम्ही असं चार्टला ड्रॉ करायचं असतं इथे ही रेंज होती नंतर काय बनली रेजिस्टन्स मार्केट पुन्हा तिथून खाली आलं पण पूर्ण एक झोन जर बघितला तुम्ही मार्केट एक छोट्याशा रेंजमध्ये होतं इथे ही रेंज होती ना इथे छोटीशी होती मार्केट इथं सपोर्ट घ्यायचं प्रत्येक वेळेला इथे आणि वरची ही लेवल होती इथे रेजिस्टन्स घ्यायचे छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होतं सांगा एक ऑप्शन बाहेर जो असणार जर त्याने इथे प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न केला ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला एक तर मार्केट श्लो आसता। स्लो असतं स्लो असल्यामुळे काय होणार आहे जरी मार्केटवरती जात आहे ना त्याचं प्रीमियम वाढत नाही ते मार्केटमध्ये पाहिजे असतो मोमेंटम मोमेंटम असेल तर तुमच्या ऑप्शनचं प्रीमियम वाढतं नाहीतर मार्केट जर स्लो असेल प्रीमियम तुमचं डिके होणार प्रीमियममध्ये असलेली टाईम व्हॅल्यू जी असते ना ती टाईम व्हॅल्यू डिके होते आणि तुमचं प्रॉफिट बनत नाही मग तुम्ही लॉसमध्ये असतात जे ऑप्शन बाहेर असतात ते त्यामुळे अशा मार्केटमध्ये हे जे साईडवे मार्केट असतं ना रेंज बोन मार्केट असतं कोणती ॲक्टिव्हिटी करायची नाही सोडून द्या काय फरक पडतो हे बघा बहुतेक जणांना सवय लागलेली असते की मला इंटरडेमध्ये येऊनच प्रॉफिट बनवायचं प्रत्येक दिवसालाच प्रॉफिट बनवायचं जेव्हा हा विचार तुम्ही मनातून काढाल तेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटमध्ये याल आणि त्यासाठी पण तीन चार वर्षांचा वेळ जातो बहुतेकजण म्हणतात हे तर खूप इझी ओळखणं याला कोणते तीन चार वर्ष लागतील करून बघा जेव्हा तुमचे लॉस होतील ना दोन चार महिन्यामध्ये तुम्ही आपोआप सोडून द्याल तुम्ही ऑप्शनलाच पूर्णपणे सोडून द्याल तुम्ही अभ्यासाचा विषयसुद्धा घेणार नाही इतका मोठा लॉस तुम्हाला त्यामध्ये होईल पण तुम्ही जर सुरुवातीलाच जर चांगला अभ्यास करत गेले हळूहळू हळूहळू दोन तीन वर्ष इक्विटीला दिले नंतर मग तुम्ही ऑप्शन ट्रेनिंगला एक एक लॉटने करायला सुरुवात केली मग तुम्ही बरोबर ट्रॅकवरती येत असतात समजलं ना त्यासाठी मार्केटमध्ये वेळ घालवणं गरजेचं असतं मार्केटचं स्ट्रक्चर जे असतं त्याला समजून घेणं गरजेचं असतं मग तुमचं ऑप्शनमध्ये प्रॉफिट बनतं असं बनत नाही खूप काही गोष्टी मॅटर करतात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर नंतर मार्केट पूर्णपणे इथे रेंज बाउंड झालेलं होतं मग उद्या कसा प्लॅन होऊ शकतो मग मार्केटमध्ये मा आपण बाय साईडला कसं जायचं म्हणजे कॉल साईडला कसं जायचं हे बघा मल्टिपल हर्डल आपल्यासाठी येणार मार्केट जर फ्लॅट ओपन झालं समजा एकवीस हजार आठशेच्या आसपास तुम्ही जर ताबडतोब बाय करण्यासाठी प्रयत्न केला ट्रॅप होणार सुरुवातीला बनणाऱ्या कॅन्टल मोठमोठ्या बनतात तिथं ट्रॅप होणार हा एक झोन आहे या झोनच्या वरती मार्केटला आपण जाऊ देणार म्हणजे एकवीस हजार आठशे सत्तरवरती याच्यावरती जेव्हा मार्केट जाईल तेव्हा आपण इथे प्लॅन करू शकतो मग कॉल साईडला जाण्याचा लाँग जाण्याचा आपलं टार्गेट असलं पाहिजे ह्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जिथून मार्केटने ब्रेकडाऊन दिला होता ही लेवल चार्टला थोडं छोटं करूया म्हणजे समजायला थोडं सोपं जाईल चार्ट तुमचा सेंटरला असला पाहिजे असा ही लेवल जिथे मार्केटने ब्रेकडाऊन दिला होता हीच लेवल आपल्यासाठी काय बनेल रेजिस्टन्स ही लेवल बनत असते आपल्यासाठी रेजिस्टन्स मार्केट जर या लेव्हलच्या वरती निघून गेलं तर बरोबर आपण या मूलला कॅच करू शकतो या स्विंगला आपण कॅच करू शकतो आपलं टार्गेट इथपर्यंत असलं पाहिजे या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जर मार्केट याला क्रॉस करून पण जात असेल वरती मग मार्केट हे ट्रेंडिंग होऊ शकतं लक्षात घ्या इथे मार्केट होऊ शकतं ट्रेंडिंग नाही गेलं इथेच रिजेक्शन आलं पुन्हा होलॅटिलिटी मार्केटमध्ये उतार चढाव जे डेलीचे होत आहे मार्केट थोडं रिकवर होतं पुन्हा शॉर्ट होतं बॉटमला पुन्हा बाईंग येते मार्केटमध्ये पुन्हा शॉर्ट होत असतं अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते समजलं ना त्यामुळे लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येक लेवलला बाहेर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते हे तुम्हाला ओळखायचं असतं शेवटी मार्केटमध्ये काही होऊ शकतं व्हायला मार्केट सुप्रीम तिथे काय होऊ शकतं आपण फेल होणार त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बरोबर ठरू शकत नाही मार्केटमध्ये हे विसरू नका कधीच तुमचं प्लॅनिंग फक्त असलं पाहिजे की मला काय करायचं मार्केटमध्ये कोणती लेवल ब्रेक केली तर मी इथे लाँग जाणार मार्केटमध्ये इथे रिव्हर्सल पण बनू शकतो चांगल्या प्रकारे ठीक आहे मग काही जणांना वाटतं आहे की मार्केट फ्लॅट ओपन झालं अगोदरच त्यांनी ब्रेकडाऊन देऊन टाकला समजा ब्रेकडाऊन दिला मोठी कॅन्डल बनली ती रिव्हर्स झाली कॅन्डल तिथे एखादा हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला मग मी छोटी सिरीज घेऊन इथे लॉंग जाऊ शकतो का जाऊ शकता का जाऊ शकत नाही जाऊ शकतात शकता तुमचं टार्गेट असलं पाहिजे की जर एखादा हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला आहे तर मला याच्यामध्ये किती टार्गेट मिळू शकतं पहिलं माझा स्टॉपलस किती पॉईंटचा बनतो आहे माझं टार्गेट किती बनू शकतं त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं असतं जेव्हा पण तुम्हाला रिव्हर्सल पकडायचं असतो ट्रेनच्या अपोजिट साईडला तुम्हाला जायचं असतं त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असं काहीतरी रिव्हर्सल पॅटर्न त्या ठिकाणी बनला पाहिजे तो बघून मग तुम्ही इथे एक स्कॅल्पिंग म्हणू शकतो आपण त्याला ट्रेंडिंग मू नाही हा ट्रेंडिंग मू नसतो याला आपण स्कॅल्पिंग म्हणू शकतो फक्त छोटे पॉईंट घेऊन बाहेर पडणे असं पण या ठिकाणी होऊ शकतं समजत आहे ना त्यानंतर गॅप अप जर झालं ओपन मार्केट काय करू शकतो आपण या लेवलच्यावरती मार्केट ओपन झालं एकवीस आठशे सत्तरच्या वरती बघा या लेवलच्यावरती सस्टेन होते का पण जोपर्यंत मार्केट इथे जात नाही ह्या एकवीस नऊशे तीसच्या वरती मार्केट जात नाही एकवीस नऊशे वीस ते तीसची लेवल असणारी हा एक झोन आहे याच्यावरती जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही ना तोपर्यंत रिव्हर्सल नाही आहे मार्केटमध्ये मार्केटला मार्केट इथे सस्टेन व्हावं हो लागेल तेव्हाच कुठे एक बाईंग येऊ शकते फ्रेश बाईंग कारण की सेलिंग इथूनच आलेली होती आणि हीच आप लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार मार्केट जरी गॅपअप झालं ओपन त्याच्यावरती थांबतं आहे का त्यालाच आपण म्हणतो सस्टेन होणे मार्केट तिथं सस्टेन होत आहे का ते आपल्याला बघावं लागेल त्यानंतर आपल्याला तिथे डिसिजन घ्यावं लागतं मग काय होऊ शकतं इथे त्यानंतर आपण मार्केटमध्ये शॉर्ट साईडला कसं जाऊ शकतो म्हणजे पूट साईडला कसं जाऊ शकतं हे बघा एकवीस आठशेवरती आज पण प्राईजने इथे सपोर्ट घेतलेला इथे एकदा या ठिकाणी एकदा आणि इथे पण सपोर्ट घेतलेला होता पण मार्केटमध्ये वेळ नव्हता इथे मार्केट बंद झालेलं होतं आता काही वेळेला मार्केट थोडंसं फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह ओपन होऊन इथे ह्या लेवलचा ब्रेकडाऊन पण देऊ शकतं म्हणजे खाली येऊ शकतं सपोर्ट ब्रेक झाला तर मित्रांनो कंटिन्युअसली सेलिंग मार्केटमध्ये चालू राहील इथे फक्त कंटिन्युएशन होणं गरजेचं असतं सेलिंग सेलिंग प्रेशर या ठिकाणी पुन्हा वाढू शकतं सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि बाकीच्या कंडिशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याच की आय टीमध्ये अचानक बाईंग झाली एच डी एफ सी बँकमध्ये बाईंग झाली रिलायन्समध्ये बाईंग झाली तर मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं ठीक आहे ना हे जे मार्केट आपल्याला थोडंसं निगेटिव्ह होताना दिसतंय तर ते रिव्हर्सल पण देऊ शकतं आपल्याला शेवटी चार्टवरती सर्व काही असतं त्या गोष्टी आपल्याला दिसतात सकाळी पण आपण बघितलं प्रायजेक्शन निगेटिव्ह होती मार्केटमध्ये ऑप्शनच्या इन डाटा पण आपण बघितला ऑप्शन टेन डाटामध्ये पण आपण काय बघितलं सकाळच्या वेळेला की पूर्ण कॉल रायटिंग होती रायटर नव्हते मार्केटमध्ये होते का सर्वांनी बघितलेलं असेल लाईव्ह स्ट्रीमिंग सकाळचं मार्केट पूर्ण शॉर्ट झालेलं होतं मार्केट शॉर्ट झालेलं होतं रायटर नव्हते मार्केटमध्ये तेजी करणाऱ्यांची संख्या नव्हतीच पूर्ण कोण होते मंदिडी होते मंदी करणारे मंदी करणारे कोण असतात जे मार्केटमध्ये कॉल सेल करतात ते मार्केटमध्ये मंदी करत असतात त्यांची संख्या जास्त होती मार्केटमध्ये कॉल रायटिंग जास्त झालेली होती ऑप्शनच्या डाटाचा फक्त आपण सपोर्ट घ्यायचा असतो सर्व काही प्रायजेक्शन आपल्याला चार्टवरती दिसतेच चा। समजलं ना जर मार्केटने एकवीस आठशेचा सपोर्ट जर ब्रेक केला तर पुन्हा एक पुन्हा या ठिकाणी अशी निगेटिव्ह प्रोजेक्शन बनू शकते समजता ना आता इथे जे निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली प्राईज आपल्या प्रिव्हिअस आले ते ब्रेक करत नव्हती हो मार्केट कंटीन्यूअसली या ठिकाणी लोअर साइडला शिफ्ट झालेलं होतं या ठिकाणी ठीक आहे ना हे जे स्विंग बनत होते बघत चला या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला हे स्विंग ब्रेक व्हायचे की ते बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला परफेक्ट दिसेल जर तुम्ही चार्टवरती ड्रॉइंग केलं तर तुम्हाला परफेक्ट दिसेल की इथे ही स्विंग ब्रेक नव्हते होत हे स्विंग हाय ब्रेक होत नव्हते अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर या ठिकाणी झालेलं होतं असं मार्केट रिकवर होण्याचा प्रयत्न करायचं पण जात नव्हतं या लेवलच्यावरती इथूनच ते रिव्हर्सल द्यायचं मग उद्या असं पण होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं थोडा रिकवर होण्याचा प्रयत्न करेल इथे येणार पुन्हा ते इथून शॉर्ट होईल खाली अशी निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनणार मग आणि या सपोर्टला ब्रेक करणार मार्केट इथे हे असं स्ट्रक्चर तयार होत असतं हे ओळखायचं आहे हे प्राईजचे पॅटर्न असतात मित्रांनो हे बनतात मार्केटमध्ये आपल्याला ते ओळखायचे असतात फक्त कोणते कंटिन्युएशनचे पॅटर्न असतात कोणते रिव्हर्सलचे पॅटर्न असतात ते मार्केटमध्ये आपल्याला ओळखायचे असतात आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलाचा वापर करायचा तुम्ही तुम्ही स्टॉकमध्ये पण ट्रेडिंग करा म्हणजे काही जण इंट्राडेमध्ये स्टॉकमध्ये पण करतात इंट्राडे ट्रेडिंग तिथे पण स्टॉपलाचा वापर करायचा आहे ऑप्शनमध्ये काम करत असाल तिथे पण स्टॉपलसचा वापर करायचाच मार्केटमध्ये मनात स्टॉपलस कधी पकडायचं नाही की मी याच्यामध्ये पाचशे रुपयाचा लॉस घेतो फक्त आणि ट्रेडला होल्ड करतो बघता बघता पाचशे रुपयांचा लॉस आहे ना दीड दोन हजार रुपये होऊन जातो कारण की मार्केटमध्ये अचानक मूळ येतात कोणत्या साईडला अचानक स्पाईक येत असतात मार्केटमध्ये मग लॉस तुमचे मोठे होतात त्यापेक्षा तुम्हाला वाटतंय ना मला दहा पॉईंटची चेरीज घ्यायची लावून द्यायचं स्टॉपलस ट्रेडला होल्ड करा एक तर प्रॉफिट मिळेल एक तर लॉस दोन्हीपैकी एक गोष्ट होईलच समजलं ना पण स्टॉप लॉस पकडू नका ते चुकीचं असतं स्टॉपलस प्रॉपर लावायचा तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते या सर्व लेवल तुम्हाला समजलेले असतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद